खानदास संघ आतापर्यंत एकही टॉस हारला नाहीये आणि एकही सामना गमावला नाहीये. आता काय खेळणार? मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये एक मोठी लढत, रोमांची थरार बघली आली. ते संघर्ष नाट्य तुंबड युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी. कर्तबगारीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आई गावदेवी क्रिकेट संघ पिंपळीवाडे आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक पर्व दुसरा आणि तिसरा दिस. म्हणजे काल मी अशी चालू झालं, एक रात दोन नि आता तिसरा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, आपण जाऊया खऱ्या त्या निश्चित. एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक चांगला असा सामना. जाऊया मॅचला, होते सुरुवात इथे गोलंदाजी ट्रॅक वरती. विजयला बाजू स्ट्राइक मध्ये पहिलाच बॉल दाबून मारायचा होता. बारीक पिस्तूल आणलाय पण भयानक कार्यक्रम. यस, इथे खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल पहिला चेंडू प्रतिम होता. पहिल्या चेंडूवरती जर पाहिला गोलंदाजांनी अधिराज्य गाजवलंय. इथे खऱ्या अर्थाने आतापर्यंत जर पाहिलं, आतापर्यंत निश्चित आपण पाहतोय हाय हाय. त्यानंतर आपण पाहतोय आमचे बाचा भाई, त्यानंतर आमचा येडा, त्यानंतर आमचा बाप्पा. त्यानंतर आपण पाहू शकाल आमचे भैया. त्यानंतर बरेच सातबारे पाठ झाले पाच दिवसामध्ये. खऱ्या अर्थाने जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. मेगा फायनलचा तयार आहे. इथे आज कोण सिक्का उमटवणार या मॅच मध्ये? इथे मात्र शेवटच्या मोमेंटला दोन धावा इथे होतील कम्प्लीट. आणि दोन धावेच्या मदतीने संघाची टोटल मात्र तीन या धावसंख्येवर. आज खऱ्या अर्थाने आपण पाहतो आई गावदेव पिंपळीवाडी या टीम न खऱ्या अर्थाने मागच्या वर्षामध्ये मला येण्याचा योग आला नव्हता. मेगा फायनल मध्ये फक्त संधी मिळाली, परंतु निश्चित आज या स्पर्धेमध्ये संपूर्ण समालोचन करण्याची संधी दिली. खऱ्या अर्थाने मी सर्वांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. इथे मात्र समोरच्या दिशेला दाबून मारायचा होता, फिल्डर वाकून आलाय. भयानक कार्यक्रम. कोण का वरत सूर्या आला डोक्यो? काय सांगायचं आहे? एकंदरीत आपण पाहतोय निश्चित आजकाल जर पाहिला माणसांना जशी तुळशी अक्कल कमी होते तशी केसांना देखील अक्कल कमी होते. उदाहरणार्थ आमचे धीरज चेपा, या वयामध्ये केस सफेद झाले. थोडस वाईट वाटतं पण बरं आहे. जाऊया ड्रोनच फक्त शंभाडात नेत होतो. यावेळेस समोर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. लॉंग अपला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र इथे वेगानं कम्प्लीट केली आणि बघता बघता मित्रांनो एका धावेच्या मदतीनं संघाची टोटल धावफलकावरती पाच धावा धावफलकावरती. आणि जर कुणाला जर असा ड्रोन जर तुम्हाला पाहिजे तो या ब्रदर स्पोर्ट ऑपरेटर आपले काय फक्त तीन चार गडी अजून ठेवा शंभाडा जिल्हा गौ साहेब बाकी काय नाही. जाऊया पाच जाबा गोलंदाज. यावेळेस मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मधून बॉल पर्यंत पोहोचला गेलाय आणि एक धाव वेगाने कम्प्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न धावाची संधी. ते आलं वाटलं असत रात्र पुटाला काय वाढलाय का काय झालाय? बऱ्याच मॅच खेळला नितनलाय का काय? पण त्या जागीच खूप झालाय जरूर. आणि अशा पद्धतीने इथे दोन धाबा येतील. या दोन धाबेच्या मदतीनं सात धाबा. ओ तो कॅमेरेवाला देखा ना कपरा डोळ घालून नंदरी तो येईल अजूच नाही आपल्याला. इथे निश्चित सात धाबा आहेत. पुन्हा एकदा या कोण आलं काय सांगायचंय? ही डेंजर बारीक पिस्तुला पण लय भयानक आहे. हम काले हुआ तो क्या हुआ, हम तो दिल वाले हे क्रिकेट के दिवाने हे. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला गेलाय आणि पहिल्या षटकामध्ये इथे मात्र बिनबाद अशा सात धावा डीजे भैया. अजून काय नाही, मला याकूच फक्त वाईट वाटला. राती डीजे भया होते ते निजला त्यांना
तिन्ही कुणका जत्रे उद्याच्या मासे आले आणि डायरेक्ट तिकडे भुयावरून गेली डायरेक्ट वाटा केली. इथे मात्र आपण पाहतोय अजय यावेळेस इथे अजय आलाय. इथे मात्र पहिला छिडो प्रतिम हाताळलाय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि इथे मैदानाच्या आतमध्ये षटक. आणि काय रे काजवायला लागला काय झाला. एकंदरीत आपण पाहतोय पहिला चेंडू डॉटाला गेलाय. आपण पाहतोय अशी जर पाहिली काळू आणि बाळूची ऑफिशियल पंचांची जोडी म्हणजे भाने आणा आणिया. आपण पाहतोय मेगा फायनल साठी इथे खेचून मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र कुरपण कुरपण खुरप्या शॉट. सासू सुनेची आणि आयटम कुणाची कोणाचं पाखरू कुणी पण घेऊन जा. ही सीझन चालू आहे लग्न संगीत चांगलं ऐकलं परंतु आजपर्यंत फक्त कुठे येते माहितीये का आले रानात धोकाच नाही. इथे मात्र अगदी आपण पाहतोय षटकार आला 13 धावा धावफलकावरती आहेत. इथे अजयवरती आक्रमण केलं गेलंय. अगदी आपण पाहतोय निश्चित अजयची गोलंदाजी त्यावरती अधिराज्य षटकार आणि संघाची टोटल 13 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. गोलंदाजी मार्क होती अजय स्ट्राइक एंड होती अविनाश ज्याला मात्र आपण पाहतोय बारीक बारीक गडी पण भयानक कार्यक्रम. म्हणजे असा जर सांगायचं झालं तर आत्ताच आलेली कॅरी पिकअप कॅरी सीएनजी फुल लोड किती पण टाका गडी बारीक जागेत कुदूक भयानक बॅटिंग काय रे बाप्पा उडवाय गेला पण काय सांगायचं पाखराच उडून गेली. अगदी आपण पाहू शकाल आता डाबामधील शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3 आणि धावींची जर पाहिली लयलूट करत असताना इथे मात्र 14 वरती कुठेतरी सध्या थांबत असताना पाहायला मिळते. ए वडापाववाल्या हो आता दुर्बंध करा. माझा सांगतो तुम्ही ची आवकळ मोकार खपला असता यावेळेस जरूर जाऊया. आणि यावेळेस मात्र जर पाहिला चेंडू अप्रतिम म्हणजे हा चेंडू पाहिल्यानंतर असा वाटतंय अरे काशा रे काशा काय तुझा तमाशा. इथे त्याच पद्धतीनं पाहायला मिळाला जसा चेंडू टाकला तसा चेंडू मात्र निश्चित जाऊन पोहोचला. इथे विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू. शेवटचे 2 बॉल यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल मात्र यावेळेस निघून चला टफर. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँड एक बिग बिग षटकार एक घरवाली आणि दुसरी बाहेरवाली. या डाबामध्ये शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती आता ज्यांचं शुभ आगमन झालं घरपूजा देवपूजा करून आले या तुमचं सहर्ष स्वागत आहे. जेठ्या आमचा जेठ्या बाय जाऊया. आणि ते मात्र निश्चित अगदी पाहू शकाल षटक डाव समाप्त झालाय आणि या डावामध्ये धावा बनल्या गेल्यात 20 बिजासाठी 21 धावींची आवश्यकता. टीम खरं तर मला वाटतं हाच टार्गेट होता तो म्हणजे कुशिवली टीमला आणि तोच संघ जरूर आता हा टार्गेट परंतु तोच संघ होता तोच टार्गेट होता आता असा तोच संघ आहे की त्यानं आतापर्यंत जर पाहिला टॉस एकही गमावला नाहीये. जरूर स्क्रीनवरती आपण पाहतोय छा पद्धतीनं दृश्य दाखवलं जातं अगदी पाहतोय प्रेक्षक वर्ग जे अजूनही जर पाहिला तर जिथे आपण पाहू नजार जाईल तिथे मात्र प्रेक्षक वर्ग पा हाच टेबल तो हाच तो टेबल स्वस्त्यामध्ये मिळेल. मोहन शेंडे यांच्याकडे हे टेबल मिळत आहेत दुसरे कुठेही मिळत नाहीये. 4 टेकस आणि 2 शंभाळ्यातले उंबडे आणि एक सडलेला प्लाय ती डिझाईन आहे त्यांची. यस आमचा कॅमेरामनला देखील तो टेबल आवडलाय ते देखील चांगले फोकस मारत आहेत. अगदी चला 1-2 का 3 का होईना परंतु 12-21 ए पहा मोये मोये
बाराच बॉल आधा का आणि होतो कंचा मावरा बावरा दोन्ही टीम अगदी जल्लोष साजरा करण्यापुरता आपण स्टंप आणि बेल्स जमात्र निश्चित घेऊ शकता आणि बेल्स न्याऊ नका बाबा चाराण्याची कोंबडीने बाराण्याचा मसाला आण करू नका त्या येटून तेटून नाही आणल्या हां आता दिवसा ना पेटत पण त्या पेटते आणल्या द्या हां आणि जर त्या पेटल्या आणि बिघडल्या रट्ट्याला 5,000 कमी घाबरूच नका जाऊया मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी खांदा क्रिकेट संघाकडनं दाखल होत असताना पाहायला मिळते चला मित्रांनो एक महत्वाची दुसरा डाव मात्र शिल्लक आहे बाटो बाय बाटो तिकीट बाटो लाईन लाईन से बाटो बारी बारी से बाटो सभी को बाटो किसी को मंडा बाटो तिकीट मास्टर तिकीट बाटो सभी को देखने वाला खेल है सभी को देखने वाला प्रोग्राम फक्त अर्ध निजले रात का उठवा पाव लागेल 12 बॉल 21 धावा बारा चेंडू 21 धावा मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे मात्र महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये गोलंदाजी ट्रॅक मध्ये षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी रोशन घायाळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय रोशन आहे गोलंदाजी ट्रॅक मध्ये भन्नाट वेग आहे टप्पा अचूक आहे आणि खऱ्या अर्थाने पाहायला मिळेल का इथे मात्र जरूर त्या बेगावरती स्वार होत असताना जयेश मात्र डिप मधून आला बेडूक चाप्या कार्यक्रम यारला यास एकदा बेगानं कंप्लीट झाली दुसरी चापर येणार बघता बघता इथे मात्र दोन धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट आरामात जे असं टिकून बॉल आला ना का जागेच गुड मेटा टिकून र काय सांगायचं आहे आरामात येईल मग टिकूनही म्हणून मालच मांडायला राल एकंदरीत जरूर अगदी आपण पाहतो आता शेवटचे 11 चेंडू 19 धावांची गरज आहे खालच्या आळेचा गडी वरच्या आळेचे गड्या घाला सरपंच उपसरपंचाला भेटलाच चला आता सांग ग्राम सेवक पाहावं लागेल 11 बॉल 19 धावांची आवश्यकता पोरा सोराने उभा वारा मठे गरजा पोकळ वासा वारा शिरा बसा बसा ढास ढूस आमचं आमपर देखा कसं जर सांगला तर भाने आणि यास पाहावं लागेल गोलंदाज तयार होतो आहे ओ हो इथे घडलं काय नशीब गांडू त्याला काय करी पांडू आता नाही दांडू आणि धावतो कसा पांडू सेम कार्यक्रम इथे जरूर धावा धावल का वरती आहेत 6 पहा डीजे रामू कसा चमकतोय पहा यस फुल स्क्रीन आपण पाहतोय बाचा भाई 10 बॉल 15 ची आवश्यकता मॅच मध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी केली जाईल यामध्ये देखील खोटून काढण्याचा प्रयत्न एक धाव तर किती कंप्लीट झाली गेली दुसरीचा प्रयत्न केला जातोय का परंतु नाही 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 इथे मात्र म्हटलं जात की इथे ज्या धाबा घ्यायच्या तेवढ्याच घेतल्या पाहिजेत सामना महत्वाचा आहे स्पर्धा देखील फार महत्वाची आहे इथून मात्र चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धाब्यांची आवश्यकता आहे ती म्हणजे 14 9 बॉल 14 काही होऊ शकतात मित्रांनो गोलंदाजाचा आत्मविश्वास जर जोरावरती असेल तर गोलंदाजी देखील तितकी चांगली होऊ शकते आणि फलंदाजी देखील इथे मात्र हलक्या हाताने खाली क्षेत्र शोधण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मधून बॉल पर्यंत आला गेलाय एक धाव मात्र इथे वेगानं कंप्लीट झाली क्षेत्ररक्षण देखील कमालीचं झालं एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने आता मात्र संघाची टोटल धावपलिका भरती 8 धावा शेवटचे 8 बॉल 13 धावेची गरज आठवण करून दिली पुन्हा एकदा या धावसंख्येनं आमचा 13 भाई कारण की 8 चेंडू 13 धावांची गरज आहे एकंदरीत जरूर खऱ्या अर्थाने 13 बायनं भरपूर मेहनत घेतली यावेळेस मात्र खोदून काढलाय क्षेत्ररक्षक आलाय बेकार काय शिंगा फुटली काय झाली मोनिया कंचे वड्यात मग अख्खा टीम बेटिया काय सांगायचं आहे 7 बॉल 12 7 चेंडू 12 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये ही मोठी लढत चालू आहे मेगा फायनलचा थरार यावेळेस फुल टॉस चेंडू होता त्यावरती आक्रमण क्षेत्ररक्षकाला बॉल पर्यंत पोहोचला एक धाबेगाने कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न धावाची संधी परंतु इथे 2 धावा
इथे मात्र घडले काय टाटा बाय बाय करत असताना इथे मात्र षटक क्रमांक पहिला षटकाचा खेळ जो मात्र इथे समाप्त झाला गेलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावा धावपळकावरती जोडला गेलायत त्या म्हणजे 11 आणि अगदी आता पाहतोय विजयासाठी शेवटचे भाव शिल्लक आहे 6 आणि धाव्यांची गरज आहे ती म्हणजे 10 6 चेंडू 10 धावा मॅचचा रिदम तोडू नका आपण आपापली घरात जागा घ्या आणि मॅचला लगेच सुरुवात करा कारण की खरे आता निश्चित अगदी आपण पाहतोय स्क्रीन वरती पाहू शकाल कुणाला काय असेल कुणाला काय नाही आज चढ चढ वरत हा टेक टेक मुरली इसे कहते हमरी मुरली ओ देखो हे भयानक सकाळचा व्यायाम 6 चेंडू 10 धाव्याची गरज आहे चला मित्रांनो मॅचचा रिदम तोडू नका कारण की प्रेक्षक वर्गाला देखील असेच सामने पाहायला आवडतात लाईव्हच्या माध्यमातून जर पाहिलं तर आता देखील या सकाळच्या सत्रामध्ये आमच्यापर्यंत तब्बल 350 प्रेक्षक मायबाप जोडले गेलेत आणि सर्वांचं करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत खानदार टीम जर मेगा फायनलचा चॅम्पियन ठरला तर बिनारपाडा टीम तिसरा क्रमांक आणि जर कुंदेवाल्यांनी चॅम्पियन ठरले तर कुशिवली तिसरा क्रमांक बघा आता हे जमलं आता काय घडणार काय नाही 6 चेंडू 10 ची आवश्यकता आहे 6 चेंडू 10 ची आवश्यकता फुलटॉस चेंडू होता शतरक्ष बॉल पर्यंत पोहोचला गेलाय कसा ते अरे पत्र धन्याला शेम कार्यक्रम आणि इथे मात्र आपण पाहू शकाल हा चेंडू जर पाहिला अप्रतिम होता जसा मात्र शतरक्षक थोडासा फंबल झाला तो गडी नेला तो सांगलीवरून गडचिरोलीला नेला तो बदली केला भयानक कार्यक्रम जाऊया मॅच मध्ये रंग देईल एकंदरीत आपण पाहतो 5 बॉल 8 धावांची आवश्यकता मॅच मध्ये अजून काही होऊ शकतं अगदी आपण पाहतोय शेळंदवाडीची टीम मात्र अजूनही जर पाहिला दांडीवर मांडी मांडीवर दांडी दांडीवर मांडी ओके मॅन थँक्यू गुटगुटीत वाट पाहते सामन्याची फुलटॉस बॉल इथे संधी एकदा वेगान कंप्लीट झाली दुसरी चा प्रयत्न अये बॉल दाबतो काही होऊ शकत काही होऊ शकत शेवटच्या भाव शिल्लक आहे 4 आणि धाब्यांची गरज आहे ती म्हणजे 6 एखादा चेंडू डॉट आला तर मॅच मध्ये रंगत येईल या तीन मात्र शंका नाही सामना अजूनही जर विचार केला तर दोन्ही संघाच्या बाजूने जो मात्र निश्चित अगदी आपण पाहतो समान आहे परंतु इथून पुढे काय होणार या तीन मात्र शंका नाही इथे प्रेक्षक मायबाप देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत खऱ्या अर्थाने पाहावं लागेल शेवटचे 4 बॉल 6 धाब्यांची गरज एका साईडला टीम कुंदे तर एका साईडला खांदा इथे दडपण 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 प्रेशर 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 कारण की मेगा फायनल अगदी ट्रॉफी जवळ येऊन राहिली आहे इथे मात्र काय आणि इथे तेच घडलं तेच घडलं तेच घडलं आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट आली गेली आहे शेवटचे बॉल शिल्लक आहे 3 आणि धाव्यांची गरज आहे ती म्हणजे 6 3 बॉल 6 धावा सामना कोण जिंकणार हे माहित नाहीये परंतु आस आणि प्रत्येकाला खऱ्या अर्थाने मनामध्ये राहिलेली हुरहुर चॅम्पियन कोण ठरणार आतापर्यंत जर पाहिला 66 संघांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये 2 संघ मेगा फायनल खेळत आहेत इथून पुढे 3 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे इथे टाकलेला हा बॉल देखील फुलातून चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय आता परत लोकाला मार आंध्रा देखला आता नेमका काय झाला आणि काय नाही जरूर 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 काही होऊ शकतं मित्रांनो मॅच आहे 2 चेंडू 6 एखादा मोठा फटका देखील मॅच आणून देऊ शकतो टीम खांदा क्रिकेट संघाला आणि एखादा डॉट बॉल दडपण आणून देऊ शकतो इथे मात्र या मॅच मध्ये आता जर आपण पाहिला मुळीयत झाला मुतखडा झाला औषध खाऊन धन झाली दोन्ही जागी झालं घडी पॅक खडपणा समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चित्र बदललं गेलंय या बॉल वरती आला तो म्हणजे चौकार आता मात्र 1 बॉल 2 धावा थँक्यू ती प्यारण लवली लावून आलाय ती सगळ्या घरपट्ट्या होतील तुम्ही माल रंगीत घेतले माल माझा सोडून द्या याची नोंद घ्या स्पर्धेमध्ये कंपल्सरीचे 6 स्पर्धेचा रूल्स नियम आहे तो फॉलो करायचा आहे आता मात्र निश्चित काय घडेल काय नाही परंतु एखादा खराब चेंडू आला तर शेवटच्या बॉल पर्यंत पुन्हा एकदा मुतखडात होईल यात शंका नाही
पंच मात्र जर पाहिला तर डोळे बारीक होत असेल तर पुन्हा एकदा ईद वरती करा आणि आता झोप आहे इथे करे आता आपण पाहतोय भाने आण आणि रंगी आणि शिंगी काळू आणि बाळू अशी ही जोडी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. इथे मात्र एक बॉल दोनची गरज, एखादा खराब चेंडू आला तर मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा ट्विस्ट येईल. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा जर आपण पाहू शकाल तब्बल 400 प्रेक्षक मायबाप या सामन्यासाठी इथे मात्र लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत. यासाठी ओळखला जातो या स्पर्धेला, यासाठी खऱ्या अर्थाने मेगा फायनलचा सामना कसा असावा मुळे झाला असेल तर त्याने उभे राहा आणि मॅचचा आस्वाद घ्या. एक बॉल दोनची आवश्यकता. इसे कहते हैं दडपण दडपण प्रेशर 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 दबाव दबाव दबाव. चॅम्पियन बनायचं आहे, चॅम्पियन बनणार कोण? कांदा की टीम कुंदे? मैदानाच्या आतमध्ये अवघा ना अवघा चेंडू शिल्लक राहिलाय तो म्हणजे एक आणि धाब्यांची गरज आहे दोन. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. इथे मात्र निश्चित सामन्यामध्ये रंग देईल यात मात्र शंका नाहीये. एक बॉल दोन धावा कंपल्सरी चेस. नाड्या बांधा, काड्या घाला, अंगारा लावा, तोंड नंदा काय का होईना. आपण एक बॉल दोनची आवश्यकता. मॅचचा रिदम मात्र तोडू नका. इथे खऱ्या अर्थाने जर पाहिला आतापर्यंत जर पाहिला नवरदेव देखील मांडवात आलाय, नवरी देखील मांडवात आली आहे, मामच फरार. इथे चला एक बॉल दोनची आवश्यकता. मॅच कोण जिंकणार हे माहित नाही. टाळ्या मात्र व्हायला काही हरकत नाहीये. एक बॉल दोनची आवश्यकता. हलक्या हाताने पंच केलाय. इथे मात्र एक धाव तर वेगाने कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धावबाजची देखील संधी आणि इथे मात्र निश्चित तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचांची मागणी आणि इथे टेक्निकल टीम तयार आहे. बेल्स जमा करा बेल्स. यस मोकार तरफड झाली, मुतखडा झाला, जुगाडा झाला. अगदी जरूर अँगल चेक केला जाईल. अजून सामन्यामध्ये जर पाहिला छाती छाती क्लोज डिसिजन क्लोज डिसिजन. इथे मात्र दडपण बाराव्या खेळाडू डोळे फाडून पाहत राहा. आता काय माहित आहे का, नवरा मरू नाही तर नवरी मरू, रड्याव जेवून जा. पहा पुन्हा फार महत्वाचा आहे. बारा पे खेळाडू दोघेही पहा. 66 कुठं त्यातला अर्ध खडलं फोकारला आम्ही. 63 होत येतो. आणि इथे मात्र इथे चॅम्पियन संघ ठरलाय तो म्हणजेच टीम कुंदे हार्डलक टीम खांदा. संघ लाल टोपी अगदी आपण पाहतोय निश्चित जरूर. आता जल्लोष झाला असेल तर कुंदे संघ आवाज आणि ऐका. पुन्हा एकदा पुढच्या वर्षामध्ये सहभाग नोंदवला, इथे येऊन तसंच कार्यक्रम तुमचं झालं तर देखा आणि पहा. इथे खरा अर्थाने माहिती का, आया बाई घातिली भर उडगा म्हातारे नवरा कर असा कार्यक्रम झाला. बळा कसं तरी खांदाव बसवलं, घोड्याव बसवलं आणि आता नवरदेव सजला आणि पोर पटली. इथे जरूर आपण पाहतोय तब्बल 400